माणसांना मारझोड, नैवेद्याची ओढाओढ, गाड्यांची तोडफोड, झाडांची मोडतोड, माकडांची टोळी झाली एरवेकरांना डोईजड, नैवेद्य ठेवायला घेऊन यावा लागतोय बॉडीगार्ड, नैवेद्य दाखवायला आलेल्या माणसांच्या अंगावर धाव घेऊन त्यांना मारझोड करणे, त्यांच्या हातातील नैवेद्य हिसकावून घेऊन त्यांच्यावरच ओरडणे, दुचाकी चारचाकी गाड्यांची तोडफोड करणे, झाडांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करणे, याबरोबरच उघड्या दरवाज्यातून घरात घुसून मिळेल त्या खाद्यपदार्थावर ताव मारणे असे करणारी एरोळ्यातील 50 ते 60 माकडांची टोळी एरोळेकरांना अक्षरशः डोईजड होत आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून या माकडाच्या टोळीने स्मशानभूमीत उच्चात मांडला असून गावातील अनेकांना या माकडाने आपला प्रसाद देऊन जखमी केले आहे. सध्या महाराचा महिना सुरू असल्याने बहुसंख्य लोक नैवेद्य दाखवण्यासाठी स्मशानभूमीत येत असतात, मात्र त्यांना येताना बॉडीगार्ड घेऊन यावं लागत आहे. नैवेद्य घेऊन एकट्या येणाऱ्या माणसाची अजिबातच खैर नाही. त्याच्या हातातील स्मशानभूमीतील नैवेद्य तर जातोच, पण नैवेद्याचे ताट आणि त्याला बांधलेलं कापडही माकडे पळवून घेऊन जातात. या स्मशानभूमीत कावळ्यांना अजिबातच थारा नाही. यामुळे स्मशानभूमीसह संपूर्ण एरोळे गावात माकडांच्या टोळीची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या माकडांच्या टोळीचा वन विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थ करू लागले आहेत.